राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडली आहे. सगळ्यांनाच कोणत्या पक्षाचं सरकार येईल, आपल्या मतदारसंघामध्ये कोण आमदार होईल याची उत्सुकता लागून राहिलेली आहे. प्रत्येक ठिकाणी कोण आमदार होईल याची चर्चा पाहायला मिळते. आपण सध्या आहोत जिल्हा परिषद जालनाच्या प्रांगणामध्ये आणि आपल्यासोबत काही सामान्य नागरिक आहेत, त्यांना विचारूया त्यांच्या मनातील आमदार कोण आहे. नमस्कार दादा, तुमचं नाव सांगा. गणेश करत. कोणतं गाव आहे तुमचं? सिंधी काळेगाव. बर, काय वाटतं कोण होईल जालन्याचा आमदार? कैलास गोरंट्याल. बर, का बरं कैलास गोरंट्याल? त्यांनी जालना शहराला पाणी पुरवठा केलाय म्हणून आमदार होते. बर, आणखी काय काय काम? आणखी बरेच रस्त्याचे, रोडचे, याचे बरेच काम होते. बर, आपल्यासोबत आणखी काही सर्वसामान्य नागरिक आहेत, तुमचं नाव सांगा दादा. यादव. बर, काय वाटतं कोण आहे तुमच्या मनातील आमदार? खोतकर. बर, का बरं खोतकर आमदार हो असं वाटतं? पदावर नसताना 2-3 कोटी रुपये 2-3 शे कोटी रुपयाची काम आणली. बर, कोणकोणते काम केले खोतकरांनी? पाणी पुरवठा, रोड. बर, म्हणून खोतकर आमदार. आपल्यासोबत आणखी काही कार्यकर्ते आहेत, दादा तुमचं नाव सांगा. युवराज राठोड. कोण आहे तुमच्या मनातील आमदार? माझ्या मनातील आमदार आहे कैलास गोरंट्याल साहेब. का बरं वाटतं कैलास शेट आमदार व्हावे? कारण कैलास गोरंट्याल साहेबांना 2009 ते 2014 मध्ये आमदार असताना, सत्तेमध्ये असताना सत्तेच्या विरोधात जाऊन जालन्याची तहान जर खऱ्या अर्थाने जर कोणी भागवली असेल तर ती कैलास शेट गोरंट्याल साहेबांनी भागवली. जायकवाडी इथून 90 किलोमीटर इथून त्यांनी जालन्या शहराला पाणी पुरवठ्याची योजना जालन्यासाठी राबवली, म्हणून कैलास शेट यांना जालन्याचं जलसम्राट म्हणून घोषित केलं. तसेच त्याचबरोबर जर जालन्यात मेडिकल कॉलेज जर खऱ्या अर्थाने जर कोणी आणलं असेल तर आदरणीय कैलास शेट गोरंट्याल साहेबांनीच आणलं. आणि इथून पुढचे धोरणसुद्धा साहेबांनी असं सांगितलं त्यांच्या निवडणुकीच्या माध्यमातून की कैलास शेट जर निवडून आले तर जालन्यामध्ये विद्यापीठ आणण्याचे त्यांचं प्रयत्न राहील, म्हणून माझं मतदान कैलास शेटला झालं आणि जालन्याचे आमदार हे कैलास गोरंट्याल साहेबच व्हावेत अशी माझी इच्छा आहे. बरं, हे जे एकंदरीत मतदान झालं गावखेड्यामधून तुम्हाला इनपुट्स येत असतील तर त्याच्यावरून तुमची काय शक्यता वाटते, कशी फाईट झाली जालन्यामध्ये आणि कोण होऊ शकतं आमदार? 100 निवडणूक तर अटीतटी जी झाली पण 100% या ठिकाणी कैलास गोरंट्यालाच निवडून येणार आहे अशी खात्री मला या ठिकाणी. आपल्यासोबत आणखी काही, तुमचं नाव सांगा आणि कोण आहे तुमच्या मनातील आमदार? मी संतोष डेंगळे. माझ्या मनातील आमदार सन्माननीय अर्जुन रावजी खोतकर हे आहेत. बरं, का वाटतं अर्जुन भाऊ खोतकर व्हावेत? कारण की जालन्याची जी पाणी पुरवठा योजना आहे ही साहेब आमदार असताना मंजूर झाली आणि कालांतराने त्या निवडणुका लागल्या आणि कैलास गोरंट्याल आमदार झाली. फक्त त्यांनी नारळ फोडण्याची कामं केली. ही योजना ही शिवसेनेच्या काळातली होती, फक्त यांनी तिला पानफुल देण्याचं काम केलं. मेडिकल कॉलेजची राज्यामध्ये 10 झाले म्हणजे हे एकटे. अर्जुन भाऊंनी काय काय कोणकोणती कामं केली? सत्तेत नसताना 400 कोटी रुपये आणले. मार्केट कमिटी चांगल्या प्रकारे चालू आहे. मराठवाड्यातली 1 नंबरची मार्केट कमिटी आहे. असे अनेक विकासाची कामं त्यांनी केली. ग्रामीण भागात त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे. तर खरं सांगायचं म्हणजे ग्रामीण भागातून जवळपास 80,000 मतदानापैकी जवळपास 50,000 मतदान हे अर्जुन भाऊला होणार आहे. आणि जालन्यातले सुरक्षित जर राहायचं असेल तर अर्जुन भाऊ खोतकर शिवाय पर्याय नाही हे सर्वसामान्य जनतेला, व्यापाऱ्यांना माहीत असल्यामुळे ह्यावेळेस अर्जुन भाऊ हे चांगल्या जवळपास चांगल्या म्हणल्यापेक्षा 20,000 फरकाने निवडून येतील ही माझी. आपल्यासोबत आणखी काही सर्वसामान्य लोक आहेत, दादा तुमचं नाव सांगा. माझं नाव बालाजी खरात. काय वाटतं कोण आहे तुमच्या मनातील आमदार? कैलास शेट गोरंट्याल. का बरं कैलास शेट आमदार व्हावे? ते एक डोमेस्टिक नेचरचे माणूस आहे. त्यांचे जालन्यामध्ये भरपूर चाहता वर्ग आहे आणि त्यांनी भरपूर चांगल्या प्रकारचे कामं केलेली आणि उद्धव साहेबासोबत ते कायम असल्यामुळे आम्ही त्यांना मतदान करून निवडून आणणार आहे. तुमचं नाव काय दादा? माझं नाव विठ्ठल नागवे. बरं, काय वाटतं कोण आहे तुमच्या मनातील आमदार? अधोगर मी तुम्हाला तुमच्या माध्यमातून, माझ्या सगळ्याच्या माध्यमातून अधोगर तुमचं स्वागत करतो. आणि तुम्ही सर्वसामान्याला हे तुमच्या माध्यमातून दाखवताय. वॉटातले आमच्या मनातली जी बेंबीच्या नाभापासून बोलणारे सगळे आहेत, सगळ्यांच्या मनोगत व्यक्त केलंय. पण माझा मतदारसंघ घनसंगी मी आहे जालन्यापासून 12 किलोमीटर अंतरावर माझं गाव आहे. तर माझ्या मते आता 5 वर्ष यायचं, 5 वर्ष यायचं असं बऱ्याच 1999 पासून चालू होतं. आणि आता कोण म्हणल्यानंतर ग्रामीण मध्ये बऱ्यापैकी मला भाऊच दिसतंय. आता आणखी काही लोक आहेत आपल्यासोबत, दादा तुम्ही तुमचं नाव काय? माझं नाव सचिन कचरे. मी युवक काँग्रेसचा जिल्हा महासचिव. कोण वाटतं कोण आहे तुमच्या मनातील आमदार? साहजिकच आम्ही ज्या पक्षाचे पदाधिकारी आम्हाला तेच वाटणार. पण एक ग्राउंडवरची रियालिटी काय वाटते, ठासून लढत झालेली आहे प्रत्येक. नाही, हा मतदारसंघ आपण भौगोलिक दृष्ट्या बघितला तर हा जालना आणि ग्रामीण, परंतु आम्हाला ग्रामीण मतदारसंघात खात्रीने विश्वास आहे की आमचे कैलास शेट गोरंट्याल निवडून येतील. आणि महत्वाचं आम्हाला जालना भयमुक्त जालना तयार करायचं. बरं, ठीक आहे.
तर मंडळी, हे काही सर्वसामान्य जनतेच्या प्रतिक्रिया होत्या. काही जण म्हणत आहेत की अर्जुन भाऊ 100% निवडून येणार, तर अनेक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे की कैलास शेठ हमखास मैदान यावेळेस मारणार आहेत. नारायण काळे, न्यूज 18 लोकल, जालना.